क्षमतेचा गंध आज ह्या उरात वंदनीय तिचे पाय माझी माय माझी माय। ईश्वरानं सृष्टी निर्माण करताना प्रत्येक गोष्टीत सौंदर्याचा साक्षात्कार घडवला. या सौंदर्याचं दर्शन प्रत्येक कृतीतून माझ्या मायेनं दाखवण्याचा प्रयत्न केला. ती नेहमी सांगत असते, कालचं आज नाही, आजचं उद्या नाही. जीवन जगताना मनापासून जगावं. रोज काही नवीन करता येतं का ते मात्र पाहावं. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकतच असतं. पण केव्हा तरी असा क्षण येतो जो आयुष्यच अख्खं बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे आणि मग तो घट्ट धरून ठेवता आला पाहिजे. असा मौलिक उपदेश करून जीवनाच्या इंद्रधनुष्यात सप्तरंग फुलवणारी शशांक कदम यांची माय उषा कदम, माझी गुरु माऊली माय. आज अमिता कॅटर्सला जवळजवळ 32 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्या काळात एवढा लांबचा विचार करून एक उद्योग चालू करणं आपल्या मराठी कुटुंबांमधनं, हे माझ्या आईने जे केलं ते खरोखरच वाखणण्याजोगी गोष्ट आहे. मला दोन मोठ्या बहिणी आणि आम्ही दोन लहान भावंड. आमचं पूर्ण शिक्षण चालू असताना आईने कधीच आम्हाला फक्त शिक्षणामध्येच अडकवून ठेवलं नाही, तर तिने आम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठे ना कुठेतरी एखादी कला तरी अवगत पाहिजे किंवा तुम्हाला कुठलं तरी शिक्षण आलं, एक्स्ट्रा शिक्षणाशिवाय काहीतरी आलं पाहिजे, हा तिचा नेहमीच एक आमच्या मागे एक ध्यास असायचा की ती म्हणायची तुम्ही काहीतरी वेगळं शिकायचं आहे. तर त्या उद्देशाने तिने मोठ्या दोन्ही बहिणींनाच्या भरतनाट्यममध्ये घातलेलं होतं. त्या दोघेही त्यांनी आपापलं भरतनाट्यम पूर्ण केलं. म्हणजे माझ्या धाकटी जी माझ्याहून जी एक वर्ष फक्त मोठी बहीण आहे, तिने सातवीत असताना तिचं अरंगेत्रम पूर्ण केलं. ते रवींद्रनाट्य मंदिरला एक मोठा दिमागदार कार्यक्रम आईंनी आणि बाबांनी मिळून तो साजरा केलेला होता. ते डोळ्याचं पाळणं फिटावं एवढी लोकं त्या कार्यक्रमाला जमलेली होती आणि माझ्या बहिणीने पण खूप छान प्रकारे परफॉर्मन्स करून तो कार्यक्रम पूर्ण केला होता. तसेच जसं मगाशी आई म्हणाली की बाबांचं जाणं हा आमच्यावरती ओढवलेला एक मोठा अपघात होता आणि तो ज्या वर्षी ठरला त्याच वर्षी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न पण ठरलेलं होतं. तरीही माझ्या आईने कुठेही न डगमगता किंवा आम्हाला कुठलीही कमतरता कुठलीही जाणीव न होऊ देता तो कार्यक्रम तिने खूप दिमागदारपणे साजरा केला. आणि त्या कार्यक्रमाला तिने अशा प्रकारे कुठली अरेंजमेंट केली होती की त्यावेळेला आमचं शिक्षण चालू होतं, त्यामुळे आम्हाला कुठलीच कल्पना नव्हती की तो कार्यक्रम कसा होणार आहे. पण जवळजवळ 3000 जास्त लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. एक मोठं मैदान बुक करण्यात आलेलं होतं आणि आईने बाबा असतील तर त्यांनी जे केलं असतं त्याच्याहीपेक्षा जास्त तिने करून दाखवलं, जेणेकरून बाबांची कमतरता आम्हाला कुणालाही कुठेही जाणवू नये. पण ते शेवटी असतंच की बाबांना आम्ही तिकडे प्रत्येक ठिकाणी मिस केलंच, पण आईने तो एक प्रयत्न तिच्यापर्यंत केलेला की तिने बाबांचा मनात ठेवून तो कार्यक्रम छान प्रकारे पार केला होता. तसंच माझ्या आईचं उद्योगजगता म्हणून आम्ही जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा खूप साऱ्या काही गोष्टी तिच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे जसं मगाशी म्हणालो की त्या काळात तिने हा उद्योग चालू करण्याचं ठरवलं आणि तो उद्योग नुसता उद्योग म्हणून नाही तर ज्याला आता आमच्या काळामध्ये आम्ही त्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो, हा प्रकार तिने त्या काळात चालू केलेला होता. म्हणजे लग्नात नुसतं जेवण न देता अमिता कॅटरर्स ही नाव त्याने त्या कंपनीला दिलं, पण त्याच्यामागे ते लोक पूर्ण वेडिंग प्लॅनिंग प्रकार करत होते त्यावेळेला. पण फक्त ती टर्मिनॉलॉजी त्यावेळेला माहिती नव्हती लोकांना की त्याला काय म्हणतात, म्हणून अमिता कॅटरर्स हा जो शब्द त्याने घेऊन कॅटरिंगला सुरुवात केलेली होती. पण भटजीला लागणारं साहित्य, भटजी, अक्षता, फुलं, त्याच्याबरोबर पेढे, त्यानंतर लग्नाला काही ज्या गोष्टी लागतात जसं पत्रिका वगैरे, ह्या सगळ्यांसाठी आई त्यावेळेला आलेल्या आमच्या क्लायंटना मदत करत होती. आणि त्या गोष्टी आता जेव्हा मी हा व्यवसाय पुढे घेऊन चाललो आहे आणि तेव्हा जुनी जी लोकं येतात, म्हणजे जसं माझं भाग्य आहे की मी ज्यांची लग्न करतो आहे ज्यांच्या आईबाबांची लग्न आईने त्या काळी केली होती आणि ती मंडळी जेव्हा सांगतात की नाही त्यावेळेलाही तुझ्या आईबाबांनी आम्हाला ह्याच गोष्टी दिलेल्या होत्या जसं तू आम्हाला देतोस, तर ते ऐकून मलाही खूप आश्चर्य वाटतं की त्यावेळेला ह्या गोष्टी तिने कशा केल्या असतील, त्यावेळेला ह्या गोष्टी त्या लोकांना कोणी सांगितल्या असतील. पण खरोखरच ते त्यांची एक दूरदृष्टी होती की त्यांनी त्या प्रकारे ते करत आले. आज तिने तिचं आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे तिचे प्रत्येक वेळेला नाविन्य जपत आलेली आहे. म्हणजे त्या काळात तिने नाविन्य जपलेलं म्हणूनच हा व्यवसाय एवढा आमचा पुढे आला. पण आताही जेव्हा मी शिक्षण घेतलं हॉटेल मॅनेजमेंटचं पूर्ण तांत्रिक त्याचं मी पदवीधर शिक्षण घेतलं त्याचं आणि मी जेव्हा ह्या व्यवसायात आलो त्यावेळेला पण माझ्या काही आयडियॉलॉजी होत्या, तर त्याहीपेक्षा काही छान डिटेलिंग्स तिने मला इंट्रोड्यूस करून दिल्या की ज्याचा फायदा आम्हाला आमच्या कॅटरिंग व्यवसायात आमच्या क्लायंट्सना आम्हाला देता येतो
आमचे क्लायंट्स त्यामुळे आम्हाला बांधले जातात, त्यांना आमच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं की ज्या गोष्टी आम्ही त्यांना नाविन्य देतो ते त्यांना दुसरीकडनं कुठे मिळत नाही. ही सगळ्या कल्पना आमच्या आईच्या असतात की अजूनही प्रत्येक ठिकाणी क्वालिटी कंट्रोल असू दे का म्हणा किंवा क्वांटिटी कंट्रोल असू दे, मॅनपॉवर सिलेक्शन वगैरे असू दे, ह्या गोष्टी अजूनही ती त्याच्यामध्ये लक्ष देते. जवळजवळ आज तिने 32 वर्षाचा प्रवास पूर्ण केला पण कुठेही ती थकलेली जाणवत नाही ह्या गोष्टीमध्ये. हा एक मोठा आम्हाला तिच्याबद्दल वाटणारा एक आदर आहे. की चार मुलांना कसं घडवायची ही प्रत्येक आईला चिंता असते की कसं करायचं, मुलांना काय द्यायचं. पण मी जे बालपण नंतर लोकांची म्हणजे महात्म्यांची फुलं पुस्तकं वाचल्यानंतर मला कळायचं की माझी मुलं पण मागे येता कामा नये, त्यांनी स्वतःच्या धडाडीवरतीच उभं राहिलं पाहिजे असा एक निर्णय होता. आणि त्यामुळे मी प्रत्येक मुलीकडे किंवा मुलांकडे मी जातीने शाळेत घेऊन जाणं, शाळेतून घेऊन येणं हे 12वीपर्यंत मी त्यांना कॉलेजपर्यंत केलं आणि त्यांना तसं मी घडवत गेले आणि मुलांनीही मला तशी साथ दिली. आणि माझी सुनबाई पण मला आता डॉक्टर मिळाली आहे आणि एक मुलगी माझी आता ऑस्ट्रेलियाला आहे, दोन मोठी मुलगी माझी आता याला आहे पुण्याला राहते, जो तो आपापल्या संसारामध्ये मस्गूल आहेत. आणि दुसरी म्हणजे माझे मुलं पण आता माझी मुली पण माझ्या कॅटरिंगच्याच लाईनमध्ये आपापले व्यवसाय चालू केला. मुलांनी आपला कॅटरिंगचा व्यवसाय आता चालू केलेला आहे प्रत्येकाने. मोठ्या मुलीने हॉटेल घेतलं आहे, दोन नंबर मुली ऑस्ट्रेलिया हॉटेलमध्येच मॅनेज करते सगळं. हे बघून मला आता समाधान वाटतं आहे. माझा जो मुलगा फक्त दुसऱ्या लाईनला म्हणजे तो फोटोग्राफी थोडा आम्हाला मॅच आहे तो, पण तो आज कॉलेजमध्ये रचना कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून तो आपली नोकरीकडे करतो. माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की आपल्या घरात कोणतरी डॉक्टर व्हावं ही त्यांची एवढी इच्छाशक्ती होती. पण माझ्या चारही मुलांनी काय त्याच्यात इंटरेस्ट घेतला दिसला नाही, पण मला देवाने म्हणतात ना त्यांची इच्छा पूर्ण केलीच. त्यांच्याच बहिणीचं बहिणीची नात म्हणजे माझ्या सासऱ्यांच्याच बहिणीची नात ही तिचं नाव प्रियांका बाबूराव राणे, ती MD आहे, गायनॅक स्पेशलिस्ट आहे आणि माझी म्हणजे माझ्या मुलांसारखीच ती मला मिक्सअप आहे. आणि त्यांचं जुनं नातं म्हणजे सासऱ्यांच्या बहिणीची नात असल्यामुळे आणखी ती जवळ आली आमच्या. त्यामुळे कुटुंब पाहुणा पाहुणे मंडळी अशी वेगळी वाटत नाही, आम्ही एकाच कुटुंबातले आहोत असं आम्हाला वाटतं. तशी मला चार नातवंड आहेत आणि चारही नातू म्हणजे सदाफुलीसारखी नेहमी हसत नेहमी मस्करी करत असतात. आणि मला आजी आई आजी आई म्हणतात, तेव्हा मला एवढं आश वाटतं की मी आजारी नाहीच आहे, मी त्यांच्यावरीच चालली आहे. मी त्यांच्यासाठी आज माझी दोन नंबरची नात म्हणजे दोन नंबर मुलीची मुलगी ती माझ्याकडेच असते, तिची आई ऑस्ट्रेलियाला असल्यामुळे ती माझ्याकडे असते. पण तिच्यासाठी मी माझे सगळं बुद्धिबळ म्हणा काय खेळ असतात त्यांचे गेम असतात हे सगळे मी तिच शिकून घेतलं. का तर तिला एकटं पडू द्यायचं नाही, तिच्या आई वडील नाही, तिला मला घडवायचं आहे. त्या मुलीला मी आज घडवलं तर ती मुली पुढे जाईल असं करून गेलं. तसंच मला ह्या कुटुंबाने पण सगळ्यांनी मला साथ दिली आहे, माझ्या मुलांनी तसंच माझ्या फॅमिलीनी सगळ्यांनी. आज माझ्या पाठीमागे जो हा व्यवसाय चालला आहे अजूनही, आणि व्यवसाय हे माझं औषध आहे. मी ह्या क्षेत्रामध्ये कसं आलो किंवा ह्याच्या व्यवसायात मला कशी त्यांनी मला परवानगी दिली असं किंवा मला एक एंट्री करायला दिलं ह्याच्याबद्दल एक छानशी आठवण माझ्याकडे आहे. मी माझं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी MBA करायचं ठरवलं की माझ्या आजोबांना शिक्षणाची खूप आवड होती. जसं मगाशीने सांगितलं की माझ्या आजोबांना डॉक्टर्स कोण घरात किंवा इंजिनियर्स असेल असं तिला हवं होतं, पण तसं आमच्याकडनं नाही झालेलं. पण मला आजोबा म्हणाला की तुला पदवीच्या उच्च पदवीचं शिक्षण तुला घ्यायचं असेल तर तुझ्याकडे मार्ग मोकळा आहे. तर मग मी आजोबांची इच्छा आणि मग मला पण ते वाटलं की आम्ही हे करू शकतो. तर म्हणून मी माझी इच्छा माझ्या आईकडे व्यक्त केली की म्हटलं आई आता मला MBAसाठी मला शिक्षण घ्यायची पुढे मला MBA करायची माझी इच्छा आहे तर ते मी आता करतो आहे म्हणून. तर तिने म्हणाले ठीक आहे बघ आता माझं कसं होतं म्हणजे आईचं हे तुम्हाला वाक्य सांगतो की तिने मला सांगितलं की एक आता मुलांचं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत करून द्यायचं ही माझी जबाबदारी होती आणि आता सर्व मुलांचे शिक्षण मी पूर्ण केलेली आहे, तुझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर ह्याच्या पुढचं शिक्षण ही तुझी जबाबदारी राहील. त्यामुळे कारण काय उद्या मी पुढच्या शिक्षणाला पण मीच तुला जर मदत केली तर बाकीचे भावंड म्हणतील की आम्हाला तू का नाही मदत केलीस, त्यापेक्षा मी प्रत्येकाला समभाव असला पाहिजे. त्याप्रमाणे जर तुला पुढचं शिक्षण करायचं असेल तर तू ठरव म्हणजे तुला तुझं जॉब तुला करून किंवा तू तुझे पैसे कमावून तुला तुझं MBA पूर्ण करावं लागेल. मग मी म्हटलं की अरे आई पण ते करताना कसं शक्य मला होईल की जॉब करून ते पूर्ण करून मी फुल टाईम MBA करायचा विचार तेव्हा करत होतो. तर ती मला म्हणाली एक काम करते तू एक काम कर माझ्याकडे, जेव्हा तू काम करशील तेव्हा मी ड्रायव्हर काढते आणि तुला ड्रायव्हर म्हणून ठेवीन आणि तू जसा कॉलेजवरनं आलास की तू मला ऑर्डरला घेऊन जात जा, माझ्यावर राहत जा आणि तो ड्रायव्हरचा जो काय पगार आहे तो तुझा राहण्याखाण्याचा खर्च करेल, त्याच्या व्यतिरिक्त तुला काही मिळणार नाही माझ्याकडून.
तर मलाही गाडी चालवायची खूप आवड होती. तर मी म्हटलं चला मी येईन. मी म्हटलं तुझ्याबरोबर मी आता ड्रायव्हरचा जॉब, तू ड्रायव्हरला बिंदास आता काढू शकतेस, मी तुझ्या ड्रायव्हर म्हणून झाला तयार आहे. पण मला वाटलेलं की हा एक विनोदाचा भाग असेल, ती मला फक्त मस्करी म्हणून म्हणण्यात असेल. पण तिने खरोखरच मला पूर्णपणे ड्रायव्हरची ट्रीटमेंट दिलेली होती. म्हणजे ती मला मार्केटमध्ये घेऊन जाण्यापासून, तिच्या कुठल्या हॉलवरती घेऊन जाण्यापासून, ती रात्र असो सकाळ असो किती वाजले तरी ती मला घेऊन जायची. परत गाडीत बसल्या बसल्या ती मला सांगायची गाडी पुसलेली नाही आहे, गाडी पुसून घे. म्हणजे ती गाडी पण पुसण्याचं काम मला करावं लागायचं. त्यामुळे मला कळलं की नाही, आता जेव्हा मी स्वतः ड्रायव्हर ठेवतो तेव्हा आता मला ड्रायव्हरचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते कळायला लागलेत. आणि त्यामुळे माझ्या ड्रायव्हर्सला ड्रायव्हरसारखं वागवत नाही, तर उलट मी त्याला एक माझा मित्र समजूनच वागवतो. आणि ही अख्खं शिक्षण मला माझ्या आईने दिलं, कारण का तिने मला त्या प्रसंगातून जायला पाठवलं की जेणेकरून मला त्या माणसाची किंमत कळली. माझं आज वय 64 वर्षाचं आहे. ह्या वयामध्ये पण मी कधी यांना दाखवत नाही की मी रात्री 2 वाजेपर्यंत झोपली नाही, तरी सकाळी उठून माझा कार्य सगळं करत असते. आणि मेमरीवरती माझा शिक्षण तर याच्यात झालेलं नव्हतं कॅटरिंगमध्ये, पण अनुभव जो होता माझ्या गाठीशी सगळ्या लोकांचा, आणि आशीर्वाद होते कुटुंबाचे म्हणा, सगळ्या लोकांचे जे माझ्या पाठीमागे आशीर्वाद होते, त्या आशीर्वादावरती मी हा सगळा जोर करत गेली. कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही हे तर पहिलंच मनात ठरवलं होतं. वाईट ठरवायचं नाही, जर चांगलं नाही झालं तर वाईट तरी ठरवायचं नाही कोणाबद्दल. आपल्याबद्दल कोणी बोलून दे, ह्या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं, त्याला वेळ पडली तर त्याला मदत करायची, असं करून मी आतापर्यंत ह्या जागेवर आली. म्हणून देवाने प्रकृती मला आतापर्यंत दिना निदान मुलांना कधी माझ्यापासून त्रास झालेला नाही. देवाकडे एकच अपेक्षा आहे आता की माझी जी सगळी मुलं आहेत, मुलं काय किंवा कुटुंब माझं आहे, ते असं जसं सासऱ्यांच्या कारकिर्दीत नांदत होतं चारी बाजूने, तसंच आता माझं तसंच राहायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे शेवटपर्यंत. अच्छा, माझं देवाकडे एकच मागणं की माझ्या आईला असंच उदंड आयुष्य लाभो, तिचं मार्गदर्शन हे आम्हाला सदैव मिळो, आणि तिने जे काही व्यवसाय आमच्यासाठी किंवा काही करून ठेवलेलं आहे ते असंच आमच्या पुढे वाढवत येण्याची आम्हाला शक्ती देवो, हीच देवाकडे प्रार्थना. मात्र एकच माझी